लाइव मराठी प्रस्तुत कोल्हापूरच्या नवदुर्गा, प्रायोजक बाथुलकर फर्निचर्स। अनुकामिनी या देवीच्या मागे देखील आख्यायिका जोडली गेली आहे। रंकाळ टॉवर येथील धुनेची सावी परिसरात निसर्गरम्य अशा वातावरणात या देवीचे वास्तव्य आहे। या देवीला वनदेवता म्हणून ओळखले जाते। श्री महालक्ष्मीने या देवतेला रक्षक देवता म्हणून संबोधले आहे। चला तर मग पाहूया या देवीचे निसर्गरम्य वातावरणात असलेले मंदिर। देवी अनुगामिनी, या देवीची मूर्ती साधारणतः 5 फूट उंच व 3 फूट रुंद पाषाणातील आहे। मूर्तीच्या उजव्या हातात कमंडलू व डाव्या हातात खड्ग आहे। एका हातात घंटा असून युद्धाच्या वेळी ही देवता घंटानाद करत असे। या घंटानादामुळे राक्षस सैरावैरा धावत असत। दुर्गासुर नावाच्या राक्षसाला जगदंबेने विविध अवतार व रूपे घेऊन त्यांचा संहार केला। या दुर्गारूपांमध्ये अनुगामिनी देवीचा पराक्रम लक्षवेधी होता। कात्यायनी देवी राक्षसांबरोबर युद्ध करताना अनेक दैत्य मरत असत, मात्र शुक्राचार्य त्यांना जिवंत करण्यासाठी संजीवनीचे पाणी कमंडलातून नेताना अनुगामिनी देवीने पाहिले। शुक्राचार्य शृंग ऋषींच्या आश्रमाजवळ आले असताना देवीने युक्तीने त्यांच्या कमंडलूतील पाणी खाली पाडले। तेथेच संजीवनी नदी उत्पन्न झाली। ती नदी उत्तरेश्वर व अनुगामिनी या दोघांच्या मध्यभागातून वाहत जाऊन ती मैपरी नदीला जाऊन मिळाली। त्या ठिकाणी शुक्रवारी दैत्यांचा वध करून करवीरात मृत झालेल्या पाप्यास यमबाधा होऊ नये म्हणून मृतात्म्यांच्या मागे ती रक्षणास जाते, म्हणून या देवीला अनुगामिनी म्हटले जाते। परंतु भाविकांमध्ये अनुगामिनी हे नाव रूढ झाले आहे। येथे म्हसोबा, महादेव, श्री पादुका व वडाच्या झाडाखाली नवग्रह देवता आहेत। विशाळी अमावस्येला या ठिकाणी वार्षिक उत्सव असतो। 12 महिने या ठिकाणी दर्शनासाठी भाविक जाताना आढळतात। श्री अनुगामिनी देवीला साष्टांग नमस्कार। नवरात्रोत्सवाच्या काळात या मंदिरामध्ये देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी असते। कॅमेरामन नरेंद्र देसाईसह रुचिता लोखंडे, लाईव्ह मराठी, कोल्हापूर।